महाविकास आघाड़ी की ओर से बनी विधानसभा के लिए शिवसेना के संजय देरकर ने भारी शक्ति प्रदर्शन के साथ नामांकन दाखिल किया। इस मौके पर अपनी प्रतिक्रिया में उन्होंने क्या कहा, देखते हैं दिलदार शेख की इस खबर में। आगामी विधानसभा की पार्श्वभूमि पर नामांकन भरने के अंतिम दिन महाविकास आघाड़ी की ओर से शिवसेना उद्धव बाड़ासाहेब ठाकरेगढ़ के उम्मीदवार संजय देरकर इन्होंने एक शक्ति प्रदर्शन के साथ नामांकन दर्ज किया। इस मौके पर एक महारैली का आयोजन किया गया था। यह रैली दोपहर को जत्रा मैदान से निकलकर दीपक टाकी चौक, शहीद भगत सिंह चौक, गांधी मार्केट, खाती चौक, छत्रपति शिवाजी महाराज चौक से शासकीय मैदान पर पहुंची और यहां पर संजय देरकर ने नामांकन दाखिल कर एक प्रचार सभा भी ली। इस रैली में पूर्व विधायक बामनराव कासावार, शिवसेना के जिला प्रमुख संजय निखाड़े के साथ प्राध्यापक टीकाराम कोंगरे, डॉक्टर महेंद्र लोढ़ा, आशीष कुलसंगे, राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी के शरद पवारगढ़ के विजय नगराड़े, दिलीप भोयर, माकपा के एडवोकेट दिलीप परचाके के साथ महाविकास आघाड़ी के अनेक पदाधिकारी एवं कार्यकर्ता मौजूद थे। वहीं इस मौके पर मीडिया प्रतिनिधियों के साथ बातचीत करते हुए संजय देरकर ने अपनी प्रतिक्रिया व्यक्त की। संदर्भात आज नामांकन दाखल केले तर का बोलना का? आज मी महाविकास आघाडीचा उमेदवार म्हणून आज ठिकाणी नामांकन पत्र दाखल केलं। त्यासोबत आदरणीय माजी आमदार मुंबई कासावार यांच्या जिल्ह्याचे संपर्क प्रमुख माननीय राजेंद्र गायकवाड सर्व महाविकास आघाडीचे सर्व घटक पक्ष या ठिकाणी उपस्थित होते आणि आज आपण जी महारैली बघितली या महारैलीला महारैलीचं सर्व श्रेय आमचे आदरणीय माजी आमदार अमरावजी कासावार यांना जातं। त्यांनी पुढाकाराने आज या ठिकाणी मी शिवसेनेचा उमेदवार असलो तरी भक्कमपणे माझ्या पाठीशी उभं राहून त्यांनी आज या ठिकाणी दाखवून दिलं की महाविकास आघाडीचं काय आहे आणि येणाऱ्या रणनीतीमध्ये ती रणनीती कशी राहील हे सर्व त्यांच्या नियोजनार्थ आम्ही करणार आहोत आणि आज या ठिकाणी आम्ही उमेदवारी अर्ज दाखल केला आहे। इस रैली में बड़ी संख्या में महाविकास आघाड़ी गठबंधन के पदाधिकारी एवं कार्यकर्ता मौजूद थे। तो सुनिए इस मौके पर महाविकास आघाड़ी गठबंधन के एक महिला पदाधिकारी ने क्या कहा। आम्हाला श्री संजय जी देरकर यांना उबाटा गटाची उद्धवसाहेब बाळासाहेब ठाकरे गटाची या ठिकाणी उमेदवारी मिळालेली आहे आणि या उमेदवारीच्या माध्यमातून आपल्या परिसरामध्ये गेल्या 10 वर्षामध्ये ज्या काही समस्या उद्भवलेल्या आहेत त्या ठिकाणी शेतकऱ्यांना वीज नाही, त्यांच्या मालाला हमीभाव नाही, स्त्रियांची सुरक्षितता नाही, या हाताने लुटायचं, एका हाताने आणि दुसऱ्या हाताने वाटायचं हे धोरण या सरकारचं आहे, हे कुठेतरी संपवलं पाहिजे, या सरकारला हद्दपार करण्यात आलं पाहिजे यासाठी आम्ही कसोटीने प्रयत्न करणार आहे आणि आजच्या एका प्रचंड जनसमुदायाच्या उपस्थितीमध्ये आज जो उमेदवारी अर्ज या ठिकाणी भरण्यात आलेला आहे यावरून असं दिसून येते की एक वेगळ्या प्रकारचं वातावरण निर्मिती झालेली आहे आणि माणसं सर्व लोकांच्या मनामध्ये एक मशाल धगधगते आहे की कधी या सरकारला मी हद्दपार करू आणि एक चांगला विकसित समाज आम्ही या ठिकाणी तयार करू, एक चांगल्या समाज निर्मितीसाठी आणि समाजाच्या विकासासाठी आम्ही कायम कटिबद्ध राहू अशी या ठिकाणी मी अपेक्षा व्यक्त करते। काही आपलं जे उठपा गट आहे तिथं भारतीय जनता पार्टीने जो प्रवेश घेतला ते कार्यकर्ते काही आपल्या ठीक आहे ताई, आता लोकांपर्यंत कसा पोहोचण्याचा प्रयत्न करणार तुम्ही? आम्ही गावागावात लोकांपर्यंत पोहोचण्याचा मी प्रामाणिक प्रयत्न करणार आहे आणि याआधीच म्हणजे आता हे गेल्या 5 वर्षापासून लोकांपर्यंत पोहोचलेलंच आहे। माझ्या संघटनेच्या माध्यमातून जवळजवळ 150 ते 200 गावांमध्ये मी महिलांचे कार्यक्रम राबवले। आता या सरकारला वाटते की लाडकी बहीण योजना आणली तर आम्हाला भरपूर मतं भेटल म्हणून त्यांनी हे काय म्हणते त्याला इलेक्शन लांबवलं, पण हे चुकीचं आहे। आमच्या महिला जागृत आहे, या कुठल्याही फसव्या योजनांना त्या बळी पडणार नाही, त्यांना माहीत आहे
आताच मी म्हटलं की एका हाताने लुटायचं आणि दुसऱ्या हाताने वाटायचं, म्हणजे इकडे सिलेंडरचे भाव वाढले, मूलभूत गरजांचे भाव वाढलेले आहे, त्यांच्या प्रत्येक गोष्टीवर जीएसटी लागलेला आहे. या माध्यमातून मोठ्या प्रमाणात कर वसुली करायची आणि सर्वसामान्य जनतेला थोडे थोडे पैसे लालूच देऊन फसवण्याचं काम हे सरकार करत आहे. पण जनता जागृत आहे, जनता यांच्या आश्वासनांना, यांच्या कुठल्याही फसव्या योजनांना बळी पडणार नाही याची मला गॅरंटी आहे. आणि ही जागरूकता आणण्यासाठी परत एकदा प्रत्येक गावात पोहोचून सगळ्यांना मार्गदर्शन मी करणार. महाविकास आघाड़ी के उम्मीदवार संजय देरकर के नामांकन रैली में उपस्थित भीड़ एक चर्चा का विषय बनी और इस भीड़ के चलते काफी समय तक यातायात पर भी इसका असर पड़ा. सीटीवी के लिए हमारे प्रतिनिधि दिलदार शेख की रिपोर्ट.